राहुल गांधींच्या सभेपूर्वी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, या देशातील वातावरण हे भाजप विरोधी आहे. जुमलेबाज सरकार असल्याचा लोकांना आता पटलेला आहे. जबरदस्तीने आणलेले माणसं ना टाळ्या वाजवतात ना रिस्पॉन्स देतात. राहुल गांधींची सभा मात्र सामाजिक न्याय देणारी, जातीयवाद धर्मांतर संपविण्यासाठी केलेली भूमिका मांडणारी असते, असे वडेट्टीवार म्हणाले. राहुलजींची आज अमरावती आणि सोलापूरला सभा आहे. या देशातील एकूणच वातावरण नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे. आता लोकांना मोदी सरकार हे जुमलेबाज सरकार आहे आता पटलेलं आहे, आणि त्यामुळे देशभरामध्ये मोदींचा विरोध होताना तुम्हाला दिसतो आहे. जबरदस्तीनं माणसं आणून बसवली जातात, पण माणसं ना टाळ्या वाजवतात ना भाषणाला रिस्पॉन्स देतात. ज्या पद्धतीनं ध्रुवीकरणासाठी भाषणं केली जात आहेत आणि अत्यंत निकालस आणि खोटं भाषण लोकांमध्ये लोकांच्या पुढे मांडली जात आहे, म्हणजे एखाद्या पंतप्रधानांनी अशा पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरणाची भाषणं करावी तर या देशातील निवडणूक आयोग हा निपक्ष काम करतो का, हा खरा प्रश्न आता लोकांच्या पुढे आलेला आहे. आणि म्हणूनच मला राहुलजींची सभा ही सर्वांना सामाजिक न्यायाची सभा असते, नारी हक्काची सभा आहे ती. या देशामध्ये असलेला जातीवाद धार्मिक धर्मांधता संपवण्यासाठी राहुलजींची जी भूमिका स्वीकारलेली आहे ही आता देशभरातील जनतेला पटलेली आहे. त्यामुळेच कुठल्याबरोबर मोदी आणि मोदी सरकारला गांधी आणि काँग्रेसशिवाय काही दिसत नाही. विकास कुठे केला ते सांगत नाही, आणि फक्त काँग्रेसवर काँग्रेसला शिव्या घालणं, राहुल गांधींना शिव्या घालणं एवढंच काम आता भारतीय जनता पक्षापाशी उरलेलं आहे. नाही, शिखर बँक घोटाळ्याच्या संदर्भात जी क्लीन चीट होती त्या मागच्याही सरकारने त्यावेळेस हे केलं होतं, परंतु त्यांना त्यापेक्षाही अनेक घोटाळे होते. काही अजित पवारांचे केवळ शिखर बँकच घोटाळा होता असं नाही, खूप घोटाळ्यांची चौकशी चालू होती. त्या इरिगेशनची चौकशी तर खुद्द पंतप्रधानांनी म्हटलंय 77,000 कोटीची घोटाळा. आता त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करण्याचं मोहीम जर भाजपाची असेल, भाई भ्रष्टाचारियों को छोडूंगा नहीं पर अपने साथ ले बगर छोडूंगा नहीं असं त्यांना म्हणायचं होतं. आणि यामध्ये काही तथ्य होतं की नव्हतं हा सरकारचा विषय होता, कारण मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस आमचं सरकार होतं तपासून ही केली होती त्यावेळेस त्याच्या विरुद्ध आत्ताचं सरकार जे आहे ते अपीलमध्ये गेलेलं होतं, त्याची रिचौकशी सुरू केलेली होती, रिओपन केली होती केस. म्हणून जबरदस्तीनं धमकावणं, ईडी CBI ह्याचा वापर करणं हा रोजचा धंदा भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे. नाही असं म्हणजे कायद्याचं राज्य आहे का एखाद्या वाला पक्षाला पहिल्यांदा परवानगी द्यायची? इथे निवडणुकीमध्ये सत्ता विरोधी हा समान असतात, जो पहिले तो पहिले. ज्याने पहिल्यांदा पहिले परवानगी मागितली असेल किंवा दिली असेल तर ती बदलण्याचा अधिकारच नाही. हे तर तानाशाही आहे, ही तर हुकुमशाही आहे, ही मस्ती आहे सत्तेची. आणि सत्तेच्या मस्तीला साथ देणारे ज्या सगळ्या एजन्सी आहेत किंवा अधिकारी आहेत हे ध्यानात ठेवलं पाहिजेत. आज दिवस त्यांचा आहे, उद्या आमचं आलं की त्याला तुम्हालाही त्या पद्धतीनं दाखवता येईल. या ही मस्ती आणि अशा पद्धतीचं वागणं बरोबर नाही.